नमस्कार. महा एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहेत. आज एका वेगळ्याच विषयावरती आपल्याशी बोलायचं आहे. आपण गेले काही दिवस ऐकताय की काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी हे सारखे राहून सगळ्या भाषणात सांगतायत की काँग्रेस जर राज्यावर आली, याची शक्यता त्यांनासुद्धा पुरेशी दिसत नाही आहे, कारण काँग्रेसनी इतके उमेदवारच उभे केले नाही आहेत की अगदी सगळे निवडून आले तरी ते राज्यावर येतील. पण ते सोडून देऊया. काँग्रेस जर राज्यावर आली तर आम्ही काय करू याची त्यांनी जी यादी दिली आहे, एक तर गोष्ट त्यांनी सांगितलीच होती की आम्ही मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक लोकांकरता काम करू, आणि त्यांचे पूर्वसुरी मनमोहन सिंग जे त्यांच्याच मातोश्रीने बसवलेले पंतप्रधान होते, त्यांनी आपल्या भाषणातच सांगितलं होतं की मायनॉरिटीज आणि मुख्यत्वे करून मुसलमानांचा भारताच्या संपत्तीवरती संसाधनांवरती पहिला हक्क आहे. कुठून त्यांना हे ज्ञान झालं हे मला खरं म्हणजे माहीत नाही. म्हणजे सोनिया गांधींनी हे ज्ञान दिलं का काँग्रेसच्या इतर लोकांनी हे ज्ञान दिलं का मुसलमानांची मतं काँग्रेसला मिळेनाशी झाली म्हणून त्यांनी हे केलं का ते गुजरातवाल्यांमधनं जेव्हा पळून आले, कारण तुम्हाला माहिती आहे मनमोहन सिंग हे पाकिस्तानातनं पळून आलेल्या शिखांपैकी एक आहेत, तर तेव्हा कदाचित त्यांच्या मनामध्ये मुसलमानांबद्दल कणव दाटून आली असेल की आपल्याला हाकलून दिलं त्यांनी तरी ते किती चांगले लोक आहेत म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट केलं असेल. त्यांनी हे स्टेटमेंट का केलं आपल्याला माहीत नाही. परंतु ही काँग्रेसची विचारसरणी अगदी पूर्वीपासून आहे की मुसलमानांना झुकतं माप द्यायचं. तर राहुल गांधी आता काय सांगतात की आम्ही सगळ्या संपत्तीचं पुनर्वितरण करू, आणि हे पुनर्वितरण करताना आम्ही सगळ्यांकडे किती संपत्ती आहे याचा एक सर्व्हे करू. म्हणजे आणि संपत्तीमध्ये सगळं आलं बरं का, तुमचं घर आलं, तुमची मोटार आली, तुमची स्कूटर आली, तुमची सायकल आली, तुमच्या पत्नीचे दागिने आले, तर तुम्हाला चार पत्नी असल्या तर चौघी पत्नींच्या दागिने आले. म्हणजे मला काय सांगायचं आहे की संपत्तीचं सगळं ते रेकॉर्ड बनवणार, आणि मग रेकॉर्ड एकदा झालं की या संपत्तीचं पुनर्वितरण करणार. मग ते बघणार की गरीब किती आहेत, त्यातनं मुसलमान किती आहेत, मग मुसलमानांकडे संपत्ती नाही, मग हिंदूंकडे आहे ना, चला हिंदूंची संपत्ती घ्या, मुसलमानांना द्या. आणि हे देताना एकच गोष्ट ते मनात ठेवणार की आपण अल्पसंख्य मुस्लिम समाजाचं कल्याण करतो आहे की नाही. आता इथे राहुल गांधींच्या कुठल्याही वक्तव्याकडे खरं म्हणजे लक्ष द्यायचं कारण नसतं, कारण त्यांना याच्यातलं काहीच कळत नाही. ते जे बोलतात त्यांना साधे आकडे म्हणता येत नाहीत. 35 वगैरे असे गमतीदार आकडे त्यांनी काढलेत, त्याबद्दल त्यांना खरं गणितात नोबेल पारितोषिक नाही, पण ते द्यायला हरकत नाही. पण तो मुद्दा अगदीच निराळा आहे. मला म्हणायचं ते असं की त्यांच्या या विधानाची री सगळेच ओढतायत. म्हणजे खरगे ते तिकडनं म्हणत आहेत, म्हणजे जे जे काँग्रेसचे नेते आहेत ते हे म्हणत आहेत, पण आता त्यांच्या लक्षात आलं आहे की लोक आपल्यावरती टीका करत आहेत म्हणून ते नाही मुसलमान नाही आम्ही SC ST करता करू, ते आरक्षणाचा सुद्धा पुनर्विचार करणार आहेत, अशा अनेक गोष्टी ते करणार आहेत. पण मी म्हटलं असं राहुल गांधींकडे मी तितक्या गांभीर्याने लक्ष दिलं नसतं, कारण ते काय सांगतात ते आपल्याला माहिती आहे, सगळ्यात गमती असतात त्यांच्या. परंतु त्यांचे जे म्हणजे त्यांना सॅम अंकल म्हणण्यात येतं किंवा त्यांच्या वडिलांचे जे सहकारी होते सॅम पित्रोडा, सत्येंद्र नारायण पित्रोडा, हे जे सद्गृहस्थ होते जे अमेरिकेला 64 सालीच गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी भरपूर पैसे कमवलेत, तिथे त्यांनी शिक्षण घेतलं. खरं म्हणजे त्यांनी MSc फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स हे माझ्याच युनिव्हर्सिटीतनं पास केलेलं आहे. मी स्वतः बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स मधला ग्रॅज्युएट आहे. मी 77 पास केलं, सॅम पित्रोडांनी 64 पास केलं, 64 कदाचित पास केलं असेल. परंतु तिकडे जाऊन त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या. टेलिकम्युनिकेशन्समध्ये त्यांनी भरारी घेतली, आपल्या इथे येऊन आपली टेलिकम्युनिकेशन सिस्टीम त्यांनी चांगली बसवून दिली. असं म्हटलं जातं की ते इथे आले आणि त्यांना जेव्हा आपल्या काही काळाकरता जेव्हा ते भारतात आले होते तेव्हा त्यांना आपल्या कुटुंबाशी शिकागोमध्ये संपर्क साधता आला नाही, इतकी कशी वाईट टेलिकॉम सिस्टीम, म्हणून त्यांनी ती टेलिकॉम सिस्टीम सुधारायचं मनावर घेतलं आणि सुधारली. त्याबद्दल आपण त्यांचे ऋणीच आहोत, त्याबद्दल काही म्हणणं नाही. परंतु आता काय झालं आहे, त्यांचं वय झालं आहे 81, या 4 मेला त्यांचा वाढदिवस आहे, 81 वर्षाचा गृहस्थ आहे. पुष्कळदा काय होतं की वय जास्ती झालं की कदाचित थोडीशी बुद्धी भरकटते, असं काहीतरी झालेलं असावं. कारण त्यांनी काय सांगितलं की ही पुनर्वितरणाची आयडिया तर फारच छान आहे, आणि त्याला धरून आणखीन ते म्हणले की भारतामध्ये वारसा कर यायला पाहिजे. वारसा कर ज्याला इनहेरिटन्स टॅक्स असं इंग्रजीमध्ये म्हणण्यात येतं, पूर्वी भारतामध्ये वारसा कर होता, त्यानंतर तो काढून घेतला, आता तो पुन्हा आणावा. म्हणजे कसं की एखादा श्रीमंत मनुष्य, श्रीमंत का कोणी पण, एखादा कोणी जर मनुष्य मेला
तर त्याच्या संपत्तीतले 40% पण सॅम पित्रोडा म्हणतात 55%, 55% संपत्ती राष्ट्राला द्यावी. आणि ती राष्ट्राला दिली की राष्ट्र काय करील, राष्ट्र ती मुसलमानांना देईल. म्हणजे काहीतरी करून मुसलमानांचं भलं करायचं. मग मुसलमान म्हटलं की एकदम लोक असे कान वरती येतात लोकांचे, त्यामुळे मग म्हणायचं SC ST यांचंही भलं करायचं वगैरे वगैरे. तर असं आम्ही करू. आता तुम्हाला गंमत सांगतो बरं का, सॅम पित्रोडा हे काँग्रेसचे ॲडवायझर आहेत. काँग्रेस हा दांभिक लोकांचा दांभिक पक्ष आहे. कसं ते तुम्हाला सांगतो. ह्या संपत्तीचं पुनर्वितरण करायचं आहे की नाही, मग आपण असं बघू की सॅम पित्रोडा सध्या जिथे राहतात, म्हणजे अमेरिकेत राहतात, ते राहतात शिकागोमध्ये. अमेरिकेमध्ये हा इनहेरिटन्स टॅक्स आहे का हो, हा वारसा कर आहे का. तर मी त्याचा अभ्यास केला तर मला कळलं अमेरिकेतल्या 50 संस्थानांपैकी फक्त 6 संस्थानांमध्ये हा टॅक्स आहे. आणि गंमत माहिती आहे का, सॅम पित्रोडा राहतात त्या इलिनॉइसमध्ये हा टॅक्स नाही आहे. याचा अर्थ लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. सॅम पित्रोडा टॅक्स भरत नाहीत. भारतातल्या लोकांनी भरावा असं त्यांचं प्रामाणिक म्हणणं आहे. आणि का भरावा तर सांगितलंच तुम्हाला, कारण काँग्रेसने सांगितलं आहे की ही सगळी संपत्ती घ्यायची. मग नरेंद्र मोदींनी त्याच्यावरती जे सांगितलं, त्यांनी तर फारच चांगलं स्टेटमेंट केलं परवा की जिंदगी के जब तक जिए तब तक लूट और जिंदगी के बाद भी लूट, हे काँग्रेस पक्ष का काँग्रेस पार्टी का नारा आहे. तर या प्रकारे तुमचे पैसे, तुमचे पैसे म्हणजे तुम्ही श्रम करून मिळवलेले पैसे, हे कसे घालवायचे तर सरकारने ते काढून घ्यायचं आणि मग सरकारने काय करायचं ते वाटायचं आहे. आता तुम्हाला सांगतो जगातली सर्वात सोपी गोष्ट कुठली असेल तर इतरांनी मिळवलेले पैसे वाटणे. आपण एकही पैसा मिळवायचा नाही बरं का. आता आपले राहुल गांधीच घ्या, आत्तापर्यंत त्यांनी पैसे मिळवण्याकरता एकही नोकरी केली नाही, एकही धंदा केला नाही, काहीही केलेलं नाही आहे. तरी आज त्यांची 24 कोटीची संपत्ती मात्र आहे बरं का. ती कशी आहे तर म्हणजे शेअर मार्केटमध्ये त्यांना पैसे मिळाले. शेअर मार्केटमध्ये पैसे कधी मिळतात, जेव्हा शेअरच्या किमती वर जातात. शेअरच्या किमती वर कधी जातात, जेव्हा देशाची अर्थव्यवस्था उत्तम काम करत असते. जशी सध्या शेअर मार्केट, मला आठवतं अनेक वर्षापूर्वी 5000 टप्पा जेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ओलांडला तेव्हा आम्हाला म्हटलं अरे केवढं मोठं झालं. परवा 73,000 स्टॉक एक्सचेंज केलेलं आहे. आणि राकेश झुंझुनवालांनी तर काही वर्षापूर्वी सांगितलं आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे 1,00,000 पुढे जाईल. आणि आताचे इकॉनॉमिस्ट तर सांगतायत की 1,50,000 पुढे भारतीय स्टॉक एक्सचेंज जाईल. म्हणजे काय, हे स्टॉक एक्सचेंज जे वर गेलं त्याच्यामध्ये मोदींची जी अर्थनीती आहे त्याचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे मोदींच्या अर्थनीतीने जे स्टॉक एक्सचेंज वर गेलं त्याचा फायदा आपल्या राहुल गांधींना मिळाला. तो त्यांनी घेतलेला आहे. हां, तिथे त्यांनी असं म्हटलं नाही की मोदींच्यामुळे मला हा पैसा मिळाला, मला नको हा पैसा, असं म्हटलेलं नाही. कारण पैसा स्वतः कमवलेला नाही. तुम्ही जेव्हा पैसा कमवत नाही, तुम्ही जेव्हा मेहनत करत नाही, तेव्हा तो पैसा लोकांना वाटायला तुम्ही अत्यंत आतुर असता. बरं, वाटायचं तर मग आपण असं का नाही करूया. मी बघितलं सोनिया गांधी 10 जनपद इथे राहतात. त्यांच्या राहण्याची जागा जी आहे ना ती स्क्वेअर फूटमध्ये 1,63,406 स्क्वेअर फूट हे त्यांच्या एकटी करता राहण्याची जागा आहे. आणि ती इतकी जागा त्यांना कमी पडते की त्यांचा मुलगा तिथे राहू शकत नाही. एकुलता एक मुलगा आहे, तो स्वतंत्र एक मोठ्या फ्लॅटमध्ये राहतो, फ्लॅट काय बंगल्यामध्ये राहतो. अशी ही दांभिक लोक आहेत. पण डिस्ट्रीब्युट काय करायचं, तुमचे आमचे पैसे घ्यायचे आणि वाटायचे. अरे मग मी आता सहज कॅल्क्युलेट केलं की 550 स्क्वेअर फूटचं जर घर आपण दिलं तर या याच्यामध्ये साधारण 300 घरं तयार करता येतील. आणि ह्या जागेवरती जर 10 मधली बिल्डिंग बांधली तर 3,000 घरं म्हणजे 3,000 कुटुंब इथे राहू शकतील. दिल्लीमध्ये नक्कीच 3,000 गरीब कुटुंब मिळतील. सोनिया गांधीने त्यातला 1 किंवा 2 फ्लॅट देऊया, 600 स्क्वेअर फूटमध्ये राहतील त्या. एकट्या बाईला किती लागते जागा. एक फ्लॅट आणखीन देऊया, त्यांचे सगळे जे सिक्युरिटीचे रक्षक आहेत त्यांना राहायला जागा देऊया. उरलेली जागा देऊया की दिल्लीच्या गरीब जनतेला. तिथे करायचं नसतं पुनर्वितरण, तुमच्या पैशाचं करायचं आहे, त्यांच्या स्वतःच्या पैशाचं करायचं नाही. पुनर्वितरण हे नेहमी लोकांच्या पैशाचं करायचं असतं. आणि ही जे मार्क्सवादी लोक आहेत, मार्क्सचं काय तत्व होतं, ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं घ्या आणि ज्यांना हवं त्यांना द्या. म्हणजे हवं ते का म्हणतात हवं, तर ते काम करत नाहीत पण आम्हाला हवं आहे. त्यांच्याकडे का आहे तर त्यांनी काम केलं आहे म्हणून त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडनं घ्या, ज्यांना हवं त्यांना द्या आणि आपले हात झटकून टाका. हा सगळा प्रकार काँग्रेसने लावलेला आहे. म्हणून नरेंद्र मोदींनी सांगितलं की अर्बन नक्षली लोकांचा विचार घेऊन हा जाहीरनामा काँग्रेसनी काढलेला आहे. तुमच्या पत्नीच्या मंगळसूत्रावरती सुद्धा त्यांची नजर आहे. कारण तुमच्या घरातल्या सोन्याचे मोजदात ते करतील आणि मग लगेच वितरण करायला कारकून बसलेलेच आहेत. तुझ्याकडे किती 1 बायको 1 मंगळसूत्र आहे, त्याच्यामध्ये किती
एक तोळ्याचं त्याच्यामध्ये सोनं घातलेलं आहे, मग तो गरीब माणूस आहे त्याला नको का, मग त्याच्यातले एका तोळ्यात 12 मासे तेव्हा 11 गरीब कुटुंबांना एक एक मासा द्यायचं आणि यांच्याकडे एक ठेवायचं. अरे मग सोनिया गांधीकडे 2 फ्लॅट द्या ना तुम्ही, आम्ही एकाच्याऐवजी 2 फ्लॅट देतो आहे. वितरण करायचं तर मी आनंदाने करू शकतो, मी कमवलेली जागा नाही आहे. खरं म्हणजे सोनिया गांधींनीही कमवलेली जागा नाही आहे. सोनिया गांधींनी कमवलेली ही जागा नाही आहे, आपण लक्षात ठेवा. आत्ता त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या कारण जागा टिकवायची आहे. हे दुसरं महामेरू केजरीवाल जनतेचे प्रतिनिधी, मी फ्लॅटमध्ये राहणार नाही, मी सरकारी फ्लॅटमध्ये राहणार नाही, मला 2 खोल्या खूप झाल्या, 2 खोल्या नाही 4 खोल्यांचं घर खूप झालं. शीश महलमध्ये राहायला गेलेला आहे हा माणूस, आणि शीश महल काहीतरी 52 कोटी रुपयाचा त्यांनी बांधलेला आहे. त्याच्यात कोण राहतं? हे महाराज यांची पत्नी, ज्या आता दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघतायत, आणि यांचा मुलगा पुलकित. मागे सांगितलं होतं, घरात ज्या ट्रेडमिल लावल्या आहेत त्या ट्रेडमिलचा महिना 10 लाख रुपये भाडं तो मनुष्य कमवतो आहे. विकत नाही घेतलंय, भाड्याने लावल्या आणि भाडं आपल्या मुलाला देतात. असे हे तद्दन दांभिक लोक आहेत. वारसा हक्क यांना आणायचा आहे म्हणजे लोकांचा पैसा ओरबाडायचा, त्याच्यानंतर तो वाटायचा. कारण प्रश्न असा झाला, काँग्रेस सगळ्यांना पैसे देणार. परवाच राहुल गांधींनी सांगितलं, ही जे युवक फेसबुक आणि मोबाईल फोन हे घेऊन खेळत असतात या लोकांकरता मी महिना काहीतरी 6,500 का 8,500 रुपये पेन्शन देईन. अरे बाबा, आणशील कुठनं? अरे पुनर्वितरण नाही का करत आहे? तुमच्याकडचे पैसे तुम्हाला काय करायचे? ते बघ, तो तिथे फेसबुक खेळतोय त्याला पैसे नको, तो लुडो खेळतोय त्याला पैसे नको, तो तिथे काहीतरी पोर्न बघतोय त्याला पैसे नको, त्याला मी पैसे देणार आहे. अरे तू कुठनं देणार? तू एक पैसा स्वतः कमवला नाहीस. तुझे कमवलेले पैसे सुद्धा मोदींच्या अर्थनीतीमुळे शेअरची किंमत वाढली म्हणून आहेत, आणि तेही तू निवडणुकीला उभी राहिलास म्हणून तुला ते जाहीर करायला लागले. त्यांची आई जगातली 4 नंबरची सर्वात श्रीमंत राजकीय नेते, काय काम केलं तिने? काही काम केलं आहे कधी? काहीही काम केलेलं नाही आहे. तुमच्या आमच्या जीवावर खाणारी ही सगळी बांडगुळं आहेत, आणि या बांडगुळांना अजून पुष्ट करण्याकरता सॅम पित्रोडा महाराज म्हणतात, इनहेरिटन्स टॅक्स लावा, म्हणजे वारसा कर लावा. ते स्वतः राहतात तिथे, वारसा कर नाही आहे, त्यांची संपत्ती सुरक्षित आहे, तुमच्या संपत्तीवर त्यांचा डोळा आहे. लक्षात ठेवा, मी दरवेळेला आता मी हे सांगणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये, की या लोकांना एकसुद्धा मत देऊ नका. हे तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, ती संपत्ती उचलून मुसलमानांना देण्याचा विचार करतात. यांच्या मनामध्ये तुमचं काहीही भलं नाही आहे. काँग्रेसच्या संपूर्ण राज्यात गरिबी अजिबात हटली नाही, फक्त नारे मिळाले गरिबी हटाव. गरिबी हटली ती नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये, आणि वर्ल्ड बँकेचा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी रिपोर्ट जो होता, त्या रिपोर्टवर तर अनुसरून पाहिलं गेलं तर 24,82,00,000 लोकांची गरिबी हटली. त्यातनं गरिबी रेषेतनं ते वर आले. मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की हा आकडा कुठनं आणला, म्हणून मी मुद्दाम ही माहिती आपल्याला दिली. तेव्हा लक्षात ठेवा, काँग्रेस हा दांभिक लोकांचा पक्ष आहे, आप हा सुद्धा तसाच दांभिक लोकांचा पक्ष आहे. आणि या सगळ्यांनी जे इंडी नावाचं कडबोळं केलं आहे, हा डी राजा, हा सीताराम येचुरी, हे सगळे जे AB वर्धन हे कम्युनिस्ट नेते, एक पैशाचं काम केलेलं नाही आयुष्यामध्ये. वृंदा करात, प्रकाश करात, एक पैशाचं काम केलेलं नाही. लोकांनी कमवलेली, लोकांनी मेहनतीने कमवलेले पैसे तुम्हाला करता वाटायला, तुम्हाला नाही वाटायचे बरं का, मुसलमान आणि त्यांचे जे मित्र चेले असतील त्यांना वाटायचे, त्याच्याकरता मात्र हे तयार आहेत. अरे तू कमव पैसे न वाटणं, तू कमवलेल्या पैशातले किती वाटले? सोनिया गांधीकडे किती लोकं राहतात? तो त्यांच्या एवढं किती सांगितलं, 1,63,000 स्क्वेअर फूटच्या फ्लॅट प्लॉट आणि घरामध्ये किती बाहेरच्या लोकांना तू राहायला दिलेस? आमचं नाही देणार काही, तुमचे पैसे वाटायचे. अरे त्याग तुम्ही करायचा आहे, आम्ही त्याग नाही करणार. आम्ही तर काय त्यागमूर्तीच आहोत, आम्हाला त्याग करायची काय गरज? लागते आम्हाला एवढी जागा, एवढी जागा नसली तर आम्ही त्याग कसा करणार? त्याग करायला विचार करायला लागतो. सॅम अंकल आले की त्यांना राहायला जागा द्यायला लागते, त्यांच्याकरता कुठली तरी जागा असेल ती गोष्ट सोडून द्या. परंतु असे सगळे दांभिक लोक गोळा झालेले आहेत, तुमचे पैसे लुटायला हे बसलेले आहेत, तुमच्या देशाचं स्वत्व हरण करायला हे बसलेले आहेत. तुमचे पैसे, तुमची निष्ठा, तुमचं स्वत्व, तुमचा धर्म, या सगळ्याची लूट करायची. आणि धन कोणाची करायची? तर मुस्लिम लोकांची करायची, ख्रिश्चन लोकांची करायची. कारण सोनिया गांधी पुन्हा ख्रिश्चन पण आहेत, त्यामुळे त्यांचं तिकडेही प्रेम होतं जातं. त्या बाटला हाऊसमध्ये जेव्हा दहशतवादी मारले तेव्हा म्हणे बाई रडल्या होत्या, ते रडायकरता रुमाल ठेवायला लागतात डोळे पुसायला. ते डोळे पुसायला रुमाल ठेवायचे तर 1,63,000 स्क्वेअर फूटचं घर नको, ठेवणार कुठे एवढे रुमाल? कारण डोळे तर आता कायमच पुसायचेत, कारण आपले जे काही आहेत दिवटे ते काय करतायत आपल्याला दिसतच आहे. असं थोडीशी कडक भाषा मी वापरली, पण जागे व्हा, ही लोकं तुमचे पैसे कसे लुटायला बसलेत आणि स्पष्टपणे सांगता येतो की आम्ही असे लुटणार आहोत. आता तरी शाणे व्हा आणि या लुटारूंना एकसुद्धा मत देऊ नका. एक मत यांना दिलं म्हणजे तुमच्या अंगावरती हे त्या फटके मारण्याकरता त्यांना चाबूक दिल्यासारखं आहे. त्यांचे चाबूक काढून घेऊन वेळ पडली तर त्यांच्या अंगावर ओढू, पण तुमच्या अंगावरती चाबूक मारले जाऊ देऊ नका. एवढं कळकळीचं आव्हान मी करतो आहे.
हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर जरूर शेअर करा आणि आपल्या कमेंट्स येऊ दे आमच्याकडे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ आपल्याकडे तत्क्षणी त्याची वर्दी आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि काही कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत. एक कमेंट मुक्तानंद कुलकर्णी यांनी फार चांगली कमेंट केली आहे की सर, तुमचे व्हिडिओज खूप चांगले असतात आणि तुमचे व्हिडिओ जर UPSC MPSC परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी बघितले तर त्यांना निश्चितच खूप फायदा होईल. मला आनंद होईल विद्यार्थ्यांनी असे व्हिडिओ बघितले तर. त्यांनी असाही एक प्रश्न त्याच्यात विचारला आहे की इराण आणि पाकिस्तान यांची जी युती चालली आहे तर इराण यूज अँड थ्रो हे करेल का? मुख्य म्हणजे ही दोन चोरांची युती आहे, ते एकमेकांच्या पाठी वळण्याचीच वाट बघतायत. पाठ वळली की खंजीर खुपसायला तयार आहेत. एक महिना आधी त्यांनी एकमेकांच्या भूमीवरती बॉम्बिंग केलेलं आहे, तेव्हा ही युती वगैरे काही नाही आहे. इराणला जमलं तर अणुबॉम्ब पाहिजे, पाकिस्तानला अणुबॉम्ब त्यांना देता येणार नाही कारण अमेरिका एक दांडू घेऊन त्यांच्या मागे उभा आहे. इराणच्या हातात जर अणुबॉम्ब आला तर नुसतं इस्रायलच नव्हे अमेरिका स्वतःसुद्धा अस्थिर होऊ शकतं. तेव्हा असं होणार नाही अशी आपली अपेक्षा आहे, परंतु ही लोकं तसं करणार नाहीत असं मुळीच नाही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून सावध असलं पाहिजे. यांचे अणुबॉम्ब पडले तर इस्रायल आणि भारतावरच पडणार आहेत, त्यामुळे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणखीन काही कमेंट्स वाचून दाखवतो. त्याआधी एक आनंदाची बातमी आपल्याशी बरोबर शेअर करायची आहे. ती म्हणजे आपल्या लाडक्या महा MTB यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर्स हे 3 लाखांवर पोचलेले आहेत. आपल्यासारख्यांच्या सहकार्यामुळेच आम्हाला 3 लाखांवरती श्रोते मिळालेले आहेत. इतक्या कमी वेळात आपण दिलेलं हे प्रेम आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पण हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे आपल्याला आपलं कुटुंब किमान 10 लाख सबस्क्रायबर्सपर्यंत, 10 लाख श्रोत्यांपर्यंत तरी वाढवायचं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता इतर काही कमेंट्स वाचायचे. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद. भाग्यशांना मुख्य विशेष धन्यवाद, त्यांनी थँक्स बटन दाबलेलं आहे. थँक्स बटन दाबलं की आम्हाला आर्थिक सहकार्यसुद्धा मिळतं. आम्हाला आपल्या म्हणजे तात्विक सहकार्याची गरज आहे, वैचारिक सहकार्याची गरज आहे, आर्थिक सहकार्याची देखील गरज आहे. कारण सगळ्या गोष्टी करायला पैसे पडतात आणि ते पैसे आपल्याला चांगल्या मार्गाने मिळवायचे आहेत. इनहेरिटन्स टॅक्स किंवा पुनर्वितरण याच्यातनं ते मिळवायचे नाही आहेत. असो, विजय चिटणीस लिहितात, नेशन फर्स्ट, आय एम स्ट्रॉन्च अडमायरर ऑफ महा MTB. धन्यवाद विजय, धन्यवाद मुक्तानंद. चंद्रशेखर बळगुजर लिहितात, सर आता काँग्रेस ही पूर्णपणे उघड पाकिस्तान व चीन या देशांना सहाय्यक भूमिका घेत आहे. काँग्रेस पूर्वीपासूनच पाकिस्तान आणि चीन यांना सहाय्यक भूमिका घेत होती. आता सोशल मीडियाचा जमाना आल्यामुळे आपले जे इथे पत्रकार होते जे काँग्रेसची आरती ओवाळायचे, त्यांच्या वर्तमानपत्रात आणि त्यांच्या चॅनलमध्ये आपल्याला काँग्रेसचे गुणच फक्त ऐकू यायचे. आता आमच्यासारखे सोशल मीडियाचे लोक बाहेरही काही बघतात आणि त्यानंतर ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे आता काँग्रेसचा खरा चेहरा उघड पडायला लागलेला आहे. भूषण वैद्य लिहितात, नेने सर, इस्लामी दहशतवादासारखं कम्युनिस्टांनी केलेल्या लाखो कत्तलींबद्दलसुद्धा आपण एक वेगळी सिरीज करावी. अगदी बरोबर आहे. जगामध्ये माणसं मारण्याचा इस्लामचा जो पहिला नंबर असला तर कम्युनिस्टांचा निश्चित दुसरा नंबर आहे. कदाचित पहिलासुद्धा असेल, कारण कम्युनिस्ट बातमी आपल्यापर्यंत येऊच देत नाहीत, शक्यतो दडपून टाकतात. चीनमध्ये माओच्या सांस्कृतिक क्रांतीच्या वेळेला कित्येक लाख लोकं मिळे. रशियामध्ये तर टोटल 2.5 कोटी लोक दुसऱ्या महायुद्धात मेले, पण त्याच्यातले 2.25 कोटी तर स्टॅलिननीच मारले अशी एक माहिती आहे. त्याच्यावरती आपण नक्कीच एक सिरीज करूया. विनायक कुलकर्णी म्हणतात, खूप छान आपले व्हिडिओ नेमक्या अचूक वेळी करताय, देशभक्तीने प्रेरित होऊन याचा चांगला परिणाम दिसेल. माझी पण खूप इच्छा आहे याचा चांगला परिणाम दिसावा. आपण सगळे श्रोते आणि आपलं मित्रपरिवार या व्हिडिओतनं अगदी काही नाही तरी एक संदेश घ्यायचा की काँग्रेस आणि इंडियाला अजिबात मत द्यायचं नाही. संदीप सूर्यवंशी लिहितात, आंतरराष्ट्रीय विषय असेल तर मी गुगल करत नाही, मी चंद्रशेखर नेने यांचे व्हिडिओ बघतो. धन्यवाद सर. धन्यवाद संदीपजी, मला अगदी खूप बरं वाटलं, आपल्याला माझ्याबद्दल इतका विश्वास आहे. पुन्हा पुन्हा धन्यवाद. शरद पिलोलकर लिहितात, जगात सुरू असलेल्या घडामोडींवर आपण फार गांभीर्याने पाहत नाही. आज सोनं 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. आपण फक्त महागाई झाली म्हणून आरडाओरडा करत आहोत, पण त्यामागची कारणे शोधत नाहीत आणि साऱ्याचा दोष मात्र सरकारला देत राहतो. कारणं अनेक आहेत, एकदा त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ करण्याचा माझा मानस आहे. सोन्याची किंमत जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा लोकांना अनिश्चिततेचं सावट असतं आणि कागदी पैसा आणि सोनं याच्यामध्ये सोन्याला नेहमीच प्रिफरन्स दिला जातो, कारण कधीही वाईट परिस्थिती आली तरी सोन्याला त्याची किंमत मिळते. वसंत पाटील लिहितात, अगदी बरोबर, नेहरू आणि गांधी यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांनी केलेली पापं, पापच ती, गोडचुका नव्हे तर गाढव चुका लक्षात आली पाहिजे. मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती एक सिरीज करायचा मानस आहे आणि त्याच्यावरती सध्या काम चालू आहे. चिन्मयी कुलकर्णी लिहितात, पूर्वेचे परराष्ट्र धोरण आणि
त्यांना बहुतेक पूर्वीचं म्हणायचं आहे. पूर्वीचे परराष्ट्र धोरण आणि आताचे परराष्ट्र धोरण यामध्ये भारत देश कसा चांगला झाला आहे याचा एक व्हिडिओ करावा. खूप छान माहिती सर, धन्यवाद. धन्यवाद चिन्मयीजी. नक्की आम्ही याच्यावरती एक वेगळा दोन्ही धोरणांच्या मधला फरक आणि या धोरणाच्या चांगल्या गोष्टी सांगण्याचा करता एक व्हिडिओ नक्की करू. मग अणुबॉम्ब हवेतच नष्टा करता येतो का असं जीवन बेर्डे लिहितात. अणुबॉम्बचं काय असतं की अणुबॉम्बची अगदी सर्वात सोपी मेथड म्हणजे काय असते की युरेनियमचे दोन अर्धगोल असतात आणि क्रिटिकल मास नावाचा एक प्रकार असतो. ते अर्धगोल जर अमुक एका वजनाचे झाले तर आपोआप स्फोट होतो. त्यामुळे साधा अणुबॉम्ब म्हणजे ते दोन अर्धगोल ठेवायचे आणि एका क्षणाला, मिनिटाला नव्हे, एका क्षणाला त्या दोन्ही अर्धगोलाच्या मागे ठेवलेल्या बॉम्ब छोट्या छोट्या स्फोटकांचा शोध होतो आणि ते असे धार दिशी एकमेकांना चिकटतात. त्यांचं एकदा मास क्रिटिकल मासच्या पलीकडे गेलं की अणुबॉम्बचा स्फोट होतो. तर मिसाईल जर हवेत उडवलं तर अणुबॉम्बचा स्फोट होणार नाही, पण ते अर्धगोल कुठेतरी पडतील आणि त्यांनी रेडिएशनचा थोडासा धोका निर्माण होतो. तेव्हा अणुवस्त्र हवेत नष्ट करले तर अणुबॉम्बाचा स्फोट होत नाही, थोड्याफार ठिकाणी किरणोत्सारी परिणाम नक्कीच होईल. असो, आपले खूप चांगले कमेंट्स असतात, खूप जास्ती कमेंट्स असतात आणि मला फार आवडतं. सगळ्या आम्हाला घेता येत नाही, पण त्यातल्या काही काही सिलेक्टेड कमेंट्स तर आम्ही नक्की घेतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.